विद्यथ्यां नमस्कार ज्ञानवादन एस यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार तेवीस आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे सात्विक साईराज रंकिरेड्डी कोणत्याही खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक ए बॅडमिंटन हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे लक्षात घ्या सात्विक साईराज रंकिरेड्डी आहे ना खूप न्यूजमध्ये आहेत कारण की वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये त्यांनी पुरस्कार जिंकलेले आहेत स्पर्धा जिंकलेल्या आहेत त्यामुळे हा प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच विचारू शकतात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन आहे व्यायाम वायू प्रहार नावाचा डोमेन एअरलँड सराव कोणत्या देशाने केला तर भारत हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक तीन दलित ख्रिश्चनांना एस दर्जा देण्याचा ठराव कोणत्या राज्याने मंजूर केला तर अरुणाचल प्रदेश हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेशची कॅपिटल आहे इटानगर महाराष्ट्राची मुंबई उत्तराखंडची डेहराडून आणि बिहारचे आहे पटना त्यानंतर क्वेश्चन क्रमांक को चार कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य युवा धोरण आणि युवा पोर्टलचे अनावरण केले तर मध्य प्रदेश हे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आपणाला माहित पाहिजे शिवराज चव्हाण आहेत आणि कॅपिटल आहे भोपाळ त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच बाराव्या फोक्स इंडिया लिडरशिप अवॉर्ड दोन हजार जेन नेक्स्ट एंटरप्रेनर अवॉर्ड कोण जिंकला तर ईशा अंबानी योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक सहा कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने मीडिया पर्सन प्रोटेक्शन बिल दोन हजार तेवीस मंजूर केले तर छत्तीसगड हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे आणि छत्तीसगडची कॅपिटल आहे रायपूर तुम्ही मला आसाम आणि मिझोरामची कॅपिटल विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायची आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाचा शुभारंभ कोणत्या शहरात केला तर गुरुग्राम हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक आठ कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना सुरू केली तर छत्तीसगड हे योग्य उत्तर आहेत क्रमांक नऊ भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षतेखाली व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक कोणत्या शहरात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी मुंबई ही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेते अभय छजलान यांचा व्यवसाय काय होता किंवा ते कोणत्या फील्डशी रिलेटेड होते तर पत्रकार हे विद्येक मित्रांनो योग्य उत्तर आहे तर या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितले आहेत तुम्हाला जी दोन प्रश्न मी विचारले मिझोराम आणि आसाम यांची कॅपिटल आपण खाली कमेंट करा आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपलं जे करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करू शकता चालू घडामोडी प्रश्न संच आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सेस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा थँक्यू